जळगाव जिल्ह्यातील एरंडोली येथील पांडववाडा परिसरात असलेल्या जुमा मस्जिदीचे अतिक्रमण काढण्यासाठी पांडववाडा संघर्ष समितीनं जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्याकडे अर्ज दाखल केला होता. या विषयावर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी पुढील सुनावणी निर्णय होईपर्यंत या ठिकाणी 144 कलम लागू करत केवळ 2 जणांना नमाज पठण करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात परवानगी दिली होती. जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या निर्णयाविरोधात जुमा मस्जिद ट्रस्टचे वतीनं संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर काल उच्च न्यायालय येथे सुनावणी होऊन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी काढलेल्या अंतरिम या आदेशला स्थगिती दिली असून एरंडोली येथील पांडववाडा परिसरात सुरू असलेल्या नमाज पठणास पुढील निर्णय येईपर्यंत पूर्ववत परवानगी देण्यात आल्याचं आदेश काढले आहेत. दरम्यान पुरातन वास्तू पांडववाडा की मस्जिद याबाबत 27 जुलै रोजी पुढील सुनावणी होणार असून याबाबत अंतिम निर्णय जिल्हाधिकारी हेच देणार आहेत. पांडववाड्याच्या हायकोर्टामध्ये काल निर्णय लागलेला आहे. हा निर्णय काय दिलेला आहे त्याने? ते हायकोर्टामध्ये त्यांनी 2 मुद्दे दिलेले आहे की एक तर जे सुनावणी आहे ते आहे त्यांच्या ते पुढील सुनावणी घेण्यासाठी त्यांनी मान्यता दिली आहे. फक्त ते जे काही 144 ऑर्डर होता ते त्यांनी टेक्निकल मुद्द्यावर ते स्टे केलेलं आहे आणि ते आम्ही त्यांच्या हिशोबाने कारवाई केलेली आहे. सर, त्यांना पुन्हा नमाज पठणासाठी परवानगी देण्यात आली किंवा ती चावी पुन्हा ट्रस्टकडे देण्याचे आदेश दिले? नमाज पठणासाठी कधी बंदी नव्हती, फक्त 2 लोकांची होती. आत्ता फक्त 2 लोकांची जी बंदी होती ते संपलेली आहे. तर आत्ता किती लोक ते करू शकतात आणि ते चावीचा जे विषय ते आम्ही आता परत सीओ रंडोलला दिले आहे आणि आज संध्याकाळपर्यंत आम्ही कोर्ट करून क्लॅरिफिकेशन घेऊन ते परत जर जुमा मस्जिद ट्रस्टच्या लोकांना द्यायचे असेल तर त्यांना देऊ. आम्ही फक्त क्लॅरिफिकेशन मागितलं आहे कोर्टाकडून, कारण की जुना ऑर्डर 95 ऑर्डरनुसार होता, त्याप्रमाणे कारवाई करायची किंवा ट्रस्टला द्यायचे त्याप्रमाणे आम्ही कारवाई करू. न्यायालयाचे आदेश तात्पुरत्या स्वरूपाचे आहेत का आपला या संदर्भातला निर्णय? हो, न्यायालयाचे आदेश फक्त एक इंटरिम ऑर्डरसारखे, जसे आम्ही पण इंटरिम ऑर्डर दिला होता त्याने फक्त आमचे जे 144 ऑर्डर होता ते रद्द केलं आहे म्हणजे स्टे केलं आहे. त्यांनी आमचे जे काही मूळ मुद्दा होता त्यांच्या बाबतीत कोणत्याही आदेश आतापर्यंत दिलेला नाही. तो निर्णय जो द्यायचा आहे सर आपल्याला तो आपल्याकडूनच दिला जाणार आहे सुनावणीनंतर? हो हो, त्या आमच्याकडून झाल्यानंतर ते कोर्ट यांच्यावर सुनावणी घेणार. आता सध्या तिथे 144 कलम जे ते लागू नाही सर? आता काही लागू नाही सर. विषय काय होता ते CTS 1100 2 वेगळे गट होते. एक गटांचं म्हणणं होतं ते शासकीय जागा आहे आणि ते शासनाकडे जमा झाली पाहिजे आणि त्यावर कोणत्याही प्रकारची रिलिजियस ॲक्टिव्हिटी किंवा अशी ॲक्टिव्हिटी झाली नाही पाहिजे. आणि दुसरं यांचं म्हणणं होतं की पूर्वीपासून हे गट वक्फची प्रॉपर्टी आहे आणि पूर्वीपासून हे गट त्यांच्याकडे आहे तर त्याप्रमाणे त्यांना जे मस्जिद आहे किंवा मदरसा आहे ते चालू ठेवून राहिलं पाहिजे. त्याप्रमाणे दोघांची युक्तिवाद झाले आणि त्यानुसार आम्ही जे काही 27 तारखेचा युक्तिवाद झाला त्यानंतर निर्णय देऊ. जळगाव जिल्हा प्रतिनिधी विनायक पाटील.